सुस्वागतम सुस्वागतम सोनी असा दीन उगवला सोनी असा दीन उगवला गांधीजींना आनंद फुलला प्रांगणाला या ज्ञानदानाचा स्वागतावले शुभसमयाला स्वागतावले शुभसमयाला आज 8 मार्च जागतिक महिला दिन महिला दिनाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवाजी विद्यापीठातील सर्व मान्यवरांचे सहर्ष सहर्ष स्वागत प्रत्येक कळीला हक्क आहे पुण्याचा प्रत्येक कळीला हक्क आहे पुण्याचा माती मदला मदला वाऱ्याचा आकाशात कोरण्याचा माती मदला मदला वाऱ्याचा आकाशात कोरण्याचा आणि म्हणूनच या उक्तीप्रमाणे आज समाजात श्रीरामाचं स्वागत व्हावं जन्माला येणाऱ्या कळीला फुलता यावं यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात ब्रँड अम्बॅसिडर देशमामाने तिच्या माध्यमातून बेटी बचाओ हे अभियान आज राबवलं जात आहे आणि या अभियानाच्या अंतर्गत आज आपण महिला दिनाचा हा कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहाने शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात साजरा करत आहोत आम्ही पोटातीलच लेकी पोटात जसं मारतो आम्ही पोटातीलच लेकी पोटात जसं मारतो जन्मा अगोदर वंशाचा दिवा असतो आज समाजाला वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा पण तेवढाही पडती नको पण पेटणाऱ्या दिव्यापेक्षा पडती पडली जी प्रकाश देई दोन्ही घरी ती सत्य मानसिकता मानायला अजूनही आमचा समाज तयार नाही म्हणून पहिली पेटी सुख होती दुसरी पेटी धनाची पेटी म्हणून स्त्री जन्माचं स्वागत करा असं सांगणाऱ्या बेटी बचाओ या अभियानाच्या प्रणेत्या डॉक्टर सुधा कंकरिया मॅडमांचं स्वागत सत्कार करण्यासाठी मी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे सरांना निवडली होती डॉक्टर सुधा कंकाड्या या नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवाबरोबर त्या स्त्री जन्माचा स्वागत करा बेटी बचाओ हा राष्ट्रीय चळवळीच्या त्या प्रणेत्या होत आहेत गेल्या 20 वर्षापूर्वी देशात पहिल्यांदाच या चळवळीची सुरुवात ताईने केलेली आहे त्यांनी 2 राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या कार्याचा कौतुक केलेलं आहे नमस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या स्टेम बेबी चॅम्पियन या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधताना मला खूप बरं वाटतंय या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपण कष्ट घेतले ज्यांनी हे अभियान ज्यांच्या प्रेरणेतून सुरू झाले या शिवाजी विद्यापीठामध्ये हे असणारे संशोधक आदरणीय प्रोफेसर डॉक्टर देवानंद शिंदे सर या विद्यापीठाचे कुलगुरू यांची जबाबदारी पण ते यशस्वीरित्या सांभाळतात या प्रोजेक्टच्या कॉर्डिनेटर आदरणीय डॉक्टर प्रतिभा देसाई व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय ताई आणि माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी सर्व माझ्या विद्यार्थी मैत्रिणी गुरुजन वर्ग आणि सर्व बंधू महिला दिनाच्या दिवशी एक पडके रुजते महिला दिनाच्या दिवशी एक पणकी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार महिला दिनाच्या दिवशी एक पणकी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार आधीच शपथ स्त्री गुण हत्या मी नाही होऊ देणार महिला दिनाच्या दिवशी एक पंक्ती दिसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार आधी या शब्दात स्त्री गुण हत्या मी नाही होऊ देणार दिवाळीच्या सणाला नको का पंक्ती उभारायला औक्षण भावाचे नको का करायला दिवाळीच्या सणाला नको का पंक्ती उभारायला औक्षण भावाचे नको का करायला भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा ठेवा हा अमृताचा जतन करूया ठेवा हा अमृताचा जतन करूया एक पंक्ती स्त्रीत्वाची प्रज्वलित करूया महिला दिनाच्या दिवशी एक पंक्ती रुजली महिला दिनाच्या दिवशी एक
मनाली मनाली मी नाही पेशणार अधिक शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही झोपणार. आज जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने जगभर अनेक उपक्रम घेतले जातात, कार्यक्रम घेतले जातात, अभियान राबवले जातात. परंतु या पवित्र दिवशी संकल्प करणे की उभ्या आयुष्यामध्ये मी एकही स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचं मी स्वागत करेल असा संकल्प या दिवशी करून तो सिद्धीस जाण्यासाठी वर्षभर कार्य करणे असं जर आपण ठरवलं तर तो खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होणार आहे. अन्यथा आपण पाहतोय आता मागच्या आठवड्यामध्ये प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला बरीच काही माहिती मिळाली. अमुक ठिकाणी असं झालं, तमुक ठिकाणी असं झालं, गर्भातच मारून टाकण्यात आलं. या चळवळीच्या माध्यमातून देशभक्ती फिरत असताना, त्याचा अभ्यास करत असताना मला असं जाणवलं किंवा शासकीय आपल्याला अशी सांगते की मागच्या 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. एखादा जरी मृत्यू झाला आपल्या आजूबाजूला तर आपल्याला जेवण जात नाही. शेकडो नाही, हजारो नाही, 1.5 कोटी चिमुकल्या की ज्यांना बोलता येत नाही, तक्रार करता येत नाही, आईचा पदर पकडून हट्ट करता येत नाही, पोलिसांमध्ये जाऊन पोलीस केस नोंदवता येत नाही, वकिलाकडे जाऊन वकील पत्र देता येत नाही, रडता येत नाही, ओरडता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही. जो जीव अजून जन्मालाच यायचा आहे, ज्याचा काही गुन्हाही पण नाहीये, जी अत्यंत कोमल आहे, निरागस आहे, निष्पाप आहे, अशा कोवळ्या जीवाला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जावं आणि ते पण 1.5 कोटी चिमुकल्या. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई तुमचं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी. आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकाची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवळशी नाजूकशी कोमळशी माझे हात पाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हात दे ग आई, उकळल्यावर फेकून देतील, कुत्र येतील, झडप घालतील, तोंडात पकडतील, गल्ली गल्ली फिरून देईल. माझे शरीरात ठिबकणार ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल नाही. आई नाही तुला हे सहन होणार नाही ग आई, तू हे पाहू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग, मला लाडू नको, पेढे नको, करंची नको, पुरणपोळी नको, काही कोरतोड देऊ नकोस ग, कालची उरलेली शिवी असलेली भाकरी जरी असे नाही तरी चालेल ग, नको आई नको, नवीन कपडे नको ग, मला काहीचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग, पण आई मला चिरून घेऊ दे, आई मला तुझ्या माटीवर खेळायचंय, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या, तुमचं बोट पकडायचंय, बाबांचं बोट पकडायचंय, शाळेमध्ये जायचंय, खूप खूप शिकायचंय ग आई मला, आई मला तुझ्या म्हातारपणाची काठी व्हायचंय, बाबांच्या म्हातारपणाची काठी व्हायचंय. आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुलेंचा अंश माझ्यामध्ये असेल, आई तुला असं वाटत नाही का ग की मातृशक्तीचा आविष्कार सांगणाऱ्या जिजा माता माझ्या रूपाने येतील, आई तुला असं वाटत नाही का ग की झाशीच्या राणीची कर्तबगारी क्रांती करण्याची क्षमता माझ्यामध्ये असेल. आई मला हे सगळं करायचंय ग, पण कधी
तुम्हाला जयमतीला सरस ना. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज आपल्या आर्त आवाजामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारायचा आणि म्हणतीये की वेळ नाही गेली असून हा देते मी तुला, वेळ नाही गेली असून हा देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे. चिमुकली आपल्याला देते पण ती हाक आपल्याला ऐकू येते का? त्या हाकेला आपण प्रतिसाद देतोय का? आपण ती मनामध्ये करण्याचं ठरवलंय का? त्या हाकेला ओढ देण्याचं काम शिवाजी विद्यापीठाने केलेलं आहे आणि यंदाच्या वर्षापासून पुढच्या अनेक वर्ष तळागाळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन केवळ अभियान राबवायचं म्हणून नाही तर मत परिवर्तन करायचं, मन परिवर्तन करण्याचा ध्यास शिवाजी विद्यापीठाने घेतलेला आहे. मी आदरणीय कुलगुरू सरांचं आणि देसाई सरांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते की चिमुकलीची हा त्यांना अनुभव. या हाकेला ओ द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जनजागृती तर झाली, खरोखरी माहिती झाली की मुलगी वाचली पाहिजे हे माहिती झालंय, पण कृती देते का? शेजारच्यांना आपण नक्की सांगू की मुलगी फार छान असते, मुलगी फार कर्तृत्ववान असते, मुलगी फार प्रेम लावते, मुलगी हसली पाहिजे असं आपण नक्की शेजारच्यांना लावू सांगू आपण नक्की, पण आपल्याच घरात जर आपल्याच कुटुंबातील एखादी स्त्री गरोदर माता असेल आणि तिला जर पहिली मुलगी असेल तर कुटुंबातली अवस्था कशी होते, मानसिकता कशी राहते, हा सुद्धा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. मग समाजाची जी घडी आज विस्कटलेली आहे, जे समाज जीवन अस्तव्यस्त झालेलं आपल्याला दिसतंय, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आपल्याला दिसतोय. 6 महिन्याची चिमुकली असेल किंवा 80 वर्षाची आजी असेल, दोघींना सुद्धा त्रास होतोय. इथे ड्रेस कोडचा काही प्रश्न येतच नाही, परंतु मानसिकता जी निर्माण झाली आहे समाजाची, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो तयार झालेला आहे तो बदलण्याची आज आवश्यकता आहे. घराघरातून आणि मनामनातून, घराघरातून आणि मनामनातून प्रत्येक स्त्रीशी आदर वाटला पाहिजे. घराघरातून आणि मनामनातून प्रत्येक स्त्रीविषयी आदर वाटला पाहिजे, मग ती पत्नी असेल, ती बहीण असेल, ती आणखीन काकू असेल, मावशी असेल, घर काम करणारी असेल, सहकारी असेल, जी कोणी असेल ती. म्हणजे पुरुषांनी पण स्त्रीला आदराने पाहिलं पाहिजे आणि स्त्रीने पण स्त्रीकडे आदराने पाहिजे, आज आवश्यकता निर्माण झाली पाहिजे. घराघरातून आणि मनामनातून जेव्हा हे परिवर्तन होईल तेव्हा स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न सुटेल आणि तेव्हा स्त्रियांच्या सुरक्षतेचाही प्रश्न आपोआप सुटणार आहे. आधी दुष्टचक्र निर्माण झालंय, आज स्त्री भ्रूण हत्या खूप होतात त्यामुळे मुलीचा जन्म होत नाही, आज मुलगी जन्मात आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार आहे का? उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार आहे का? मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही म्हणजे मग माणूस निर्माण होणार आहे का? मग जिथे आई आहे तिथेच प्रेम आहे, माया आहे, ममता आहे, आपुलकी आहे, जिवाळा आहे. आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे, एवढंच कशाला वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण असेल
तर ती आई आहे. म्हणून म्हणत जात कि स्वामी तिन्ही जगाचा आई ना, आई हेच विद्यापीठ आहे, आई हेच जग आहे, आई हेच मंदिर आहे, आई म्हणजेच स्वर्ग आहे. मग आईची मोदी एकीकडे जात असताना उद्याच्या येणाऱ्या आईला मात्र आपण नकार देतोय. मग समाजामध्ये असलेले गैरसमज त्याचा अभ्यास करणं आज आपल्याला आवश्यक आहे. मी नेहमी म्हणत आले आहे की जी चिमुकली जी आहे ना, ती नुकतीच प्रज्वलित झालेल्या पंटी सारखी आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती भिजू पाहत आहे. ती भिजू नये म्हणून दोन हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक आणि ताबडतोब अंमलबजावणीचा. कायद्याच्या कडक आणि ताबडतोब अंमलबजावणीचा एक हात असला पाहिजे आणि दुसरा हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा. मग समाजामध्ये काही बदल अपेक्षित आहे. एकंदरीत आपण समाज शास्त्राचा आज कार्यक्रम आहे. समाजाकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्या समाजामध्ये दोन मोठे गैरसमज आहेत. एक गैरसमज आहे की मुलगा हाच वंशाचा विवाह आणि मुलगी मात्र पराया नाही. आज आपण पाहतोय की आज एवढ्या 2017 साली आपण वावरतोय, 21व्या शतकामध्ये आपण आलेलो आहोत, तरी पण आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे दिसली आपल्याला. तरी पण मुलगी नको हा विचार कुठे कमी झालेला आपल्याला आढळत नाही. एकीकडे ती शिकतीये, एकीकडे ती जबाबदारी सांभाळतीये, एकीकडे ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उड्डाण भरत आहे, झेप घेत आहे आणि दुसरीकडे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलत नाही. मग समाजामध्ये जो काही बदल अपेक्षित आहे की समाजामध्ये जो गैरसमज आहे आणि तो गैरसमज आता निर्माण झाला असं नाही तर शेकडो वर्षापासून तो गैरसमज चालत आलेले आहे. शेकडो वर्षापूर्वीपासून आपण स्त्री पुरुष असमानतेचं गीत समाजाच्या मनात गेले. शेकडो वर्षापासून स्त्री पुरुष असमानतेचं गीत हे समाजाच्या मनामध्ये पेरून ठेवलेलं आहे. ते पेरलं, ते अंतुरलं, ते उभं राहिलं, ते वाढलं, त्याचा वटवृक्ष झाला, वटवृक्षाच्या खांद्या परत मागी दुसऱ्या परत त्याचा एक पुनर्वटवृक्ष तयार झाला, त्याला फुलं आली, त्याला फळं आली, ही सगळी विषारी फुलं विषारी फळं आणि त्याचं सगळं आता जे चित्र निर्माण झालंय की स्त्री भ्रूण हत्या वाढतात, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला म्हणून परत मुलगी नको आहे, कारण कातीचं भांडण ठेवायचं कुठे, जपायचं किती, म्हणून पुढे बालविवाह वाढायला लागले आणि सगळं दुष्टचक्र फिरायला लागले. म्हणजे शेकडो वर्षापासून आपण स्त्री पुरुष असमानतेचं बी या समाजाच्या मनामध्ये पेरलं, ते उगवलं, ते वाढलं आणि आता ते पसरलं. तर आता आपण काय केलं पाहिजे? आता वरची वरची मलमपट्टी करून चालणार नाही, ते फुलं तोडून प्रश्न मिटणार नाही, ते फळ काढून प्रश्न संपणार नाही, ते झाड संपून प्रश्न संपणार नाहीये. तर ते बीज जे आपण रोवलेलं आहे स्त्री पुरुष असमानतेचं, ते बीज उखडून टाकण्याची आज गरज आहे. मग ती बीज उखडून टाकण्यासाठी प्रचंड अशी लोकसहभाग, ज्याला जन आंदोलन म्हणतो, की घराघरातून मनामनातून हा परिवर्तन झालं पाहिजे. तरी समाज मनामध्ये जे काही स्त्रीला दुय्यम स्थान देणं, तिच्याकडे भोगवादी दृष्टीने पाहणं, हे जे बी देणं गेलेलं हे बी आपल्याला उचलून टाकायचं आहे आणि सायमल्टेनियसली सोबतच स्त्री पुरुष समानतेचं बी देण्याचं आहे. स्त्री पुरुष समानतेचं बी आपल्याला समाज मनामध्ये करायचं आहे आणि ते कोणी उघडून टाकू नये म्हणून त्याला सुरक्षतेचं कुंपण घालायचं आहे. ते पटकन वाढवं म्हणून आपल्या सद्भावनाचं, आपल्या सुसंस्कृत आचरणाचं खत पाणी त्याला घालायचं आहे. तर मग ते दुसरं बी पटकन वाढेल आणि मग या जगामध्ये परिवर्तन होईल. ही सगळी खूप मोठी प्रोसेस आहे पण याच्यामध्ये जेव्हा लोक सहभाग घेतो तेव्हा हे परिवर्तन खूप फास्ट होतं.
मग हा एकंदरीत समाजाची समाज व्यवस्था समोर ठेवून एक आपला संस्कृती कार्यक्रम आपण बनवलेला आहे. त्यातला पहिला कलम आहे की ठरवणं, ठराव घेणं, रिझोल्युशन पास करणं. मग एक कॉलेज म्हणून, एक सोसायटी म्हणून, एक गाव म्हणून, एक ग्रामपंचायत म्हणून आपल्याला ठराव घेता येतो. आता आपण सगळेजण विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक कॉलेजमध्ये काम करत, कॉलेजमध्ये आपण शिकत असाल किंवा काम करत असाल, तर तुमच्या कॉलेज पुरतं तुम्ही ठराव घेऊ शकता की आमचे जे कॉलेजमध्ये विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या कुटुंबामध्ये एकीच ते गुण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. नंबर एक. आणि नंबर दोन, जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालिकेचं आम्ही मनापासून स्वागत करू. हे नंबर दोन. तर असं या दोन्ही गोष्टी एकत्र करून एक ठराव आपण कॉलेजच्या पातळीवर घेऊ शकतो. असे हजारो ठराव देशभर झालेले आहेत. नंबर दोन, ही आपल्या कॉलेजमध्ये मुलांची संख्या अमुक आहे आणि मुलींची संख्या अमुक आहे असा एक बोर्ड आपल्याला लावता येऊ शकतो. आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीला विनंती केली आहे की गाव पातळीवर 0 ते 6 वयोगटामध्ये अमुक अमुक मुली आहेत आणि अमुक अमुक मुलं आहेत याचा एक बोर्ड तुम्ही लावा. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आकडेवारी राहते आणि मुलींची संख्या कशी कमी कमी होत झाली याची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी राहते. तिसरा कलम आहे लोकसहभाग. तो लोकसहभाग कशा माध्यमातून मिळवायचा, तर त्याच्यासाठी 1 रुपयाची जादू योजना आहे आणि ही 1 रुपयाची जादू योजना प्रत्येक कॉलेज राबवू शकतो. कसं राबवायचं? साधारणतः की कॉलेजची विद्यार्थ्यांची संख्या साधारणतः किती असते? 500 पेक्षा पुढे असते. तर समजा कॉलेजमध्ये जितके विद्यार्थी आहेत त्यांच्या कुटुंबियांमध्ये जर समजा मुलीचा जन्म झाला, म्हणजे त्यांना स्वतःला मुलगी झाली, बहिणीला मुलगी झाली, भावाला मुलगी झाली वगैरे, म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जर मुलीचा जन्म झाला, तर त्यांनी येऊन कॉलेजमध्ये ही गोड बातमी सांगायची आहे. ती सांगितल्यानंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याने 1 रुपयाचा सहभाग द्यायचा आहे. किती रुपयाचा? 1 रुपयाचा सहभाग द्यायचा आहे. मिळून जी ते रक्कम जमा होईल, मिळून जी ते रक्कम जमा होईल त्या रकमेच्या माध्यमातून मग मुलीला सगळं घेणं आहे, आईची खणानारायण ओटी भरणं आहे आणि सासूबाईंना पण फूल आणि नारळ देऊन त्याचा सन्मान करणं आहे. तर याला कन्या जन्म आनंद सोहळा असं म्हणता येईल. याच्यातील 2 गोष्टी साध्य होतात. एक तर सामूहिकरित्या जेव्हा असा सन्मान होतो तेव्हा प्रत्येकाला खूप बरं वाटतं त्यांच्या मुली मुलगी जन्मात आली. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये प्रत्येकाचा 1 रुपयाचा का होईना पण सहभाग आहे. तो 1 रुपया महत्वाचा नाही, पण त्या 1 रुपयाच्या मागची जी भावना आहे मुलीच्या जन्माची स्वागत करण्याची, ही भावना ती अधिक महत्वाची आहे आणि यातूनच परिवर्तन अपेक्षित आहे. म्हणून अशी 1 रुपयाची जादू योजना जर प्रत्येक कॉलेजमध्ये राबवली गेली तर खूप चांगला इम्पॅक्ट हा येऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग असू शकतो. ही झाली तो तिसरा कलम. चौथा कलम असा आहे की फक्त मुली असलेल्या परिवाराचा सन्मान करणे. तुम्हा सगळ्यांना अनुभव असेल की ज्या कुटुंबामध्ये फक्त मुली जन्माला आलेल्या आहेत, मुलगा नाही, अशा कुटुंबाला दोघाळ जन्माला बोलवलंच जात नाही. असं आमच्या कॉलनीमध्ये पण एक माता होती की तिला सगळ्या फक्त मुलीच होत्या. तर मग आमच्या सुंदरीचं डोळ्या घेऊन तर आम्ही बोलवलं त्यांना, म्हटलं या तुम्ही, पण त्यांना आश्चर्य वाटला. हो, ते म्हणजे मला कसं काय बोलवलं? म्हणजे का नाही बोलायचं? मला तर मुली म्हटलं असू द्या ना. मग मला तर कधी कोणी बोलवत नाही. म्हणून म्हणतात की तुम्ही आलं आणि तुमची सावली आमच्या सुनबाईवर पडली तर तिला पण मुलगी झाली तर तुम्ही कसं काय टाकता? म्हटलं नाही, आम्हाला मुलगीच पाहिजे, या तुम्ही. असं एक मिसअंडरस्टँडिंग गैरसमज समाजामध्ये आहे आणि तो दूर करण्यासाठी ज्यांना फक्त मुली आहेत यांचा सन्मान केला पाहिजे. आज आपण सगळेजण इथे बसलोय या सभागृहामध्ये अशा किती व्यक्ती आहेत की ज्यांना फक्त मुली आहेत आणि मुलगा नाही, हा करतो.
मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते जो आपण पाहिला. सहावा कलम आहे नकोशीला करूया हविष्य. अनेक ठिकाणी मुलीचं नाव नकोशी, नकोसा, फसीबाई, खट्टी असं विचित्र नाव ठेवलं जातं ज्याच्याने तिला लहानपणी कधी समजत नाही. पण जशी शिक्षण मोठी व्हायला लागते तिथे तिला इन्सुरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो, आत्मविश्वास कमी होतो, कमीपणा वाटतो, त्यामुळे तिचं व्यक्तिमत्व विकसित होत नाही, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि मग अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी व्हायला लागतात. तर 2001 साली मला हे जाणवलं आणि त्याच्यानंतर मग जवळपास 1500 मुलींचं नामकरण आपण करू शकलो. आता तुम्ही पण कधी तुम्हाला अशी मुलगी आढळली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण खूप मुली आहे हा, तर अशा मुलींचं नामकरण आपण करू शकतो. त्यांना जे आवडतं अशा प्रकारचं नाव लोकांच्या समोर असं नाव आपण चेंज करू शकतो. मग ते गॅजेटमध्ये पण नाव चेंज करायचं असं आपण करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या पातळीवर असं नामकरण करू शकता. सातवा कलम आहे युवा पिढीचा सहभाग, जो सगळ्या देशातल्या सगळ्या विद्यापीठांना आम्ही सोबत घेतोय आणि सगळ्या कॉलेजमधून असं प्रकारचं अभियान आपण राबवतोय. त्यानंतरचा कलम आहे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आठवा कलम कि विवाह सोहळ्यामध्ये आपण सात फेरे घेतो. सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीला एकमेकांना दिलेली ती वचन असतात. त्या वचनामध्ये आणखीन एक वचन आपण जोडलं की कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रेमाने आम्ही तिचं स्वागत करू, तिला शिकू आणि तिच्या पायावर तिला उभं करू. तर अशा प्रकारचे 10,500 पेक्षा जास्त विवाह झालेले आहे आता. आणि विवाहामध्ये तो कुंडा दिला नाही पाहिजे, कुंडा घेतला नाही पाहिजे. विवाहाचं अवलंबन होतं तेव्हा आपल्याला म्हणजे पेपर नाही झालं पाहिजे, नंतर विवाह टिकला पाहिजे, पेपर ठेवण्याचं महत्वाचं आहे. आणि आपल्याला जर सगळ्यांच्या मागच्या आठवड्यामध्ये सगळ्यांच्या वाचनात आलेली आहे.
की किसी पेंडेंट का फायदा आहे की मातेच्या पोटामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी हे तपासणं कायद्याने गुन्हा आहे आणि मुलगी आहे म्हणून गर्भपात करणं हा गुन्हा आहे आणि तरी सुद्धा अनेक ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत. परंतु एक समाज म्हणजे शासन काम करतंय, कायद्याची गरज अंमलबजावणी होत आहे, पण आपण एक समाज म्हणून आपण सुद्धा आपल्याला शासनाने एक हेल्पलाईन दिलेली आहे. ती हेल्पलाईन आहे 1800-2334-45 आणि पत्रिकेमध्ये आहे 1800-2334-45 या नंबरवर आपण दोन प्रकारची माहिती एक नागरिक म्हणून देऊ शकतो. ती नंबर एक, कुठल्या केंद्रावर मुलगा किंवा मुलगी असेल लिंग परीक्षण होत असेल अशी माहिती आपल्याला मिळाली असेल तर आपण त्या केंद्राचं नाव सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या गरोदर मातेला कोणी तिचे नातेवाईक असं जबरदस्ती करत असते की तू मुलगी आहे म्हणून गर्भपात कर किंवा आधी मुली आहे म्हणून लिंग परीक्षण कर, अशा कुटुंबाचं नाव सुद्धा आपल्याला या फोन नंबरवर सांगता येऊ शकतं. तर आपण जी आपली नागरिकाची भूमिका सुद्धा आपण बजावू शकतो. आणि त्यानंतरचा कलम आहे 11वा कलम, म्हणजे सामूहिक शपथ आणि मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे आत्मपरीक्षण आणि आपण स्वतः निश्चय करणं, आपण स्वतः संकल्प करणं की आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या संपर्कामध्ये ती स्त्रीवर हत्या होणार नाही याची आपण कृतीशील काळजी घेणार आहोत. तर अशा प्रकारचा हे 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. परंतु ज्या गतीने तो सुधारणं अपेक्षित आहे त्या गतीने तो अजूनही सुधारत नाही, म्हणजे पावलं पडतात आहे योग्य दिशेने पण त्या पावलांना गती पाहिजे आहे आणि त्यातल्या ज्या आडी अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्यासाठी परत लोकसहभाग फार महत्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक घराघराचा मना मनाचा प्रत्येक कॉलेजमधला प्रत्येक विद्यापीठाचा सहभाग हा महत्वाचा आहे. आणि आजच्या दिवशी मला सांगण्यास आनंद होतोय की शिवाजी विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे मुलीच्या जन्माच्या स्वागताचं, स्वागत या चळवळीचं स्वागत करून त्याच्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. मी शिवाजी विद्यापीठाचं खूप खूप अभिनंदन करते. त्या माता जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं, त्या माता जिजाऊने शिवाजी महाराजांना घडवलं. त्या माता जर आज नसत्या तर शिवाजी महाराज घडले असते. तर जेव्हा जिजा माता लहान होत्या, जेव्हा जिजा माता या त्यांच्या आईच्या पोटात होत्या, तेव्हा त्यांच्या आईने एक नवस बोलला होता देवीकडे की हे देवी माझ्या पोटी कन्या रत्न जन्माला येऊ दे. काय म्हणत होता की माझ्या पोटी कन्या रत्न जन्माला येऊ दे तर मी हत्तीवरून साखरवते. म्हणजे जिजा मातांच्या मातांनी असा नवस बोलला होता. तशा माता निर्माण होण्याची आज गरज आहे, तशा माता आज पुढे येण्याची गरज आहे. काही वेळेस मातांची इच्छा असते पण खर्च्या आणि समाजाच्या दबावामुळे त्या मागे पडतात, पण त्यांना धीर देणं, त्यांना हिंमत देण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे. जोपर्यंत लोकसहभाग होत नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही. तर आपण सगळेजण मिळून काम करूया आणि स्त्री जन्माचं स्वागत करून या जगामध्ये एक नवा स्वर्ग निर्माण करूया. कारण आता नरकाचं वातावरण आहे ते थांबून आता आपण स्वर्गाच्या दिशेने म्हणजे सुख शांती समाधान प्रेम आनंद याच्याकडे वळूया. आणि जोपर्यंत मुलगी जन्माला येत नाही तोपर्यंत सुख शांती समाधान मानू शकत नाही हे सत्य हे आपल्याला आता माहिती झालेलं आहे. तर सगळं या शिवाजी विद्यापीठाच्या या अभियानामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल. मला सरांचा माझा परिचय आहे, ते एक स्वतः शास्त्रज्ञ आहेत आणि रिसर्च वर ते करतात.
मेडिसिन मध्ये पण त्यांचं खूप मोठं काम आहे, फॉर्मॅट मध्ये पण खूप मोठं काम आहे, आणि समाजशास्त्र हे सुद्धा एक सायन्स आहे आणि त्याच्याकडे सुद्धा त्यांचं योग्य ते लक्ष असल्यामुळे हे आव्हान आज ते घेऊन आलेले आहे. तर मी खूप खूप शुभेच्छा देते आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फक्त उपक्रम करून थांबणं हे चुकीचं आहे. आपण पाहतोच आहे ना, तर वृत्तपत्रात उद्या सगळे रकाने भरून येतील, इकडे हा कार्यक्रम झाला, तिकडे झालं, कसं झालं, कसं झालं, कसं झालं, कसं झालं. पण जेव्हा आपण एखादा संकल्प करून तो सिद्धी जाण्यासाठी जेव्हा आपण वाटचाल करतो, तो खरा महिला दिन साजरा झाला असं आपण म्हणू शकतो. तर या महिला दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते, जगभरातल्या स्त्रियांना, जगभरातल्या पुरुषांना सुद्धा या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण स्त्री असो वा पुरुष, आपण सर्व माणूस, स्त्री असो वा पुरुष, आपण सर्व आधी माणूस हाच मंत्र जपण्याची आज आवश्यकता आहे. डोळे बंद करूया आणि बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र आणलं आहे आणि माझ्या पाठीमागे कृपयांचे शब्द आपल्याला घ्यायचे आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशात स्त्री पुरुष असमानता नांदू नये, स्त्री पुरुष समानता नांदावी यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे, ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर, मुलगी वंशाची पणती आहे, तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. आणि भारत मातेचं जय जयकार हा उंच करून स्वागत करेल. भारत माता की जय. वंदे.